विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, त्यालाच एक सामायिक समीकरण आपण असं म्हणतो, ते का म्हणतो किंवा त्याचा नेमका अर्थ काय, बोध काय, त्याच्याबद्दलच आपण पूर्वज्ञान जे होतं ते सर्व घेतलं होतं. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सराव संच 5.1 जो होता त्यातली दोन उदाहरणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. परंतु आता खालील एक सामायिक समीकरण सोडवा, म्हणजे आता प्रत्यक्ष आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवणार आहोत की ज्यात दोन चलातील रेषीय समीकरणांना आपण म्हणतो एक सामायिक समीकरणे. तर एक सामायिक समीकरणे सोडवायची आहे, तर त्यासाठी पहिलं उदाहरण आहे आपल्याला एक अधिक वाय बरोबर 4 आणि 2x - 5y = 1. तर अतिशय सोपी पद्धत आहे, लोक पद्धत वापरूया आपण. x + y = 4 हे आपलं पहिलं समीकरण आहे आणि 2x - 5y = 1 याला आपण 2 नंबरचं समीकरण म्हणूया. आता या ठिकाणी आपल्याला ज्या लोप पद्धतीचा वापर करायचा आहे तर काय करायचंय, x x किंवा y y दोघांपैकी कोणत्या पण एका चलाचा आपल्याला लोप करायचा आहे. तर आता तो लोप करताना त्यांची जी सहगुणक आहे, जसं पहिल्या समीकरणात x चा सहगुणक आहे 1 आणि दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक आहे 2, आता दोघांना आपण कॅन्सल नाही करू शकत किंवा त्यांचा लोप नाही होऊ शकत कारण त्यांची सहगुणक वेगवेगळी आहे. तीच गोष्ट y या चलाच्या बद्दल पण म्हणता येईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की x x किंवा y y दोघांची सहगुणक सारखी करायची. तर आपण या ठिकाणी x चा सहगुणक इथे जो 1 आहे त्याला 2 करण्यासाठी आपल्याला त्या 1 ला 2 ने गुणावं लागेल. पण फक्त याला 2 ने गुणून चालणार नाही, तर समीकरण 1 ला 2 ने गुणून करूया आपण. समीकरण 1 ला 2 ने गुणलं, x * 2 = 2x + y / y ला 2 ने गुणू 2y = 4 ला 2 ने गुणूया 8 आणि अशा पद्धतीने आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. तर आता समीकरण 3 मधून जर समीकरण 2 आपण वजा केलं करूया, किंवा समीकरण 2 मधून पण 3 वजा करता येईल किंवा 3 मधून पण 2 वजा करता येईल. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून करूया आपण या बाजूला समीकरण 3 मधून, म्हणजे समीकरण 3 घेऊया 2x + 2y = 8 आणि समीकरण 2 आहे 2x - 5y = 1. आपल्याला वजा करायचंय म्हणजे दोन्ही दुसऱ्या नंतरच्या समीकरणाची चिन्ह बदलतील. हे अधिक येतं वजा होईल, वजा येतं ते अधिक होईल, हे अधिक येतं वजा होईल. इथे 2x - 2x म्हणजे आता x चलाचा लोप झालेला आहे. 2y + 5y = 7y आणि 8 * 1 = 7 म्हणून या ठिकाणी y = 1 असं आपल्याला वायची किंमत मिळाली. आता y = 1 किंमत जी आहे, y = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका, 3 मध्ये टाका, कशातरी टाकलं तरी चालेल. आपण समीकरण 1 मध्ये टाकूया y = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. समीकरण 1 आहे y = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 आहे x + y = 4 x + 1 = 4 म्हणून x = 4 - 1 म्हणून x ची किंमत आपल्याला मिळाली 3. तर अशा पद्धतीने आपल्याला या समीकरणाची उकल लोप पद्धतीचा वापर करून आपण या ठिकाणी त्याचं उत्तर लिहूया की दोन चलातील रेषीय समीकरणाचं x ची किंमत आपली 3 आणि y ची किंमत आपली 1, तर ही एक सामायिक समीकरणांची उकल आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायची असतात तर त्याच्यासाठी आपल्याला लोप पद्धतीचा उपयोग करून ती सामायिक एक सामायिक समीकरणे सोडवता येतात. आता ती सोडवण्यासाठी आपण लोप करण्यासाठी x x चलाचा लोप करूया किंवा y y चलाचा लोप करूया. त्यासाठी आपल्याला दोन्ही x आणि y यापैकी कोणत्या तरी एका चलाची निवड करून दोघांची सहगुणक जी आहे ती सहगुणक सारखी करावी लागतात आणि नंतर त्यांची बेरीज किंवा गरज पडली तर वजाबाकी करून त्याचा देखील लोप करता येतो. या ठिकाणी अजून एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो, 2x + y = 5 आणि 3x - y = 5 या एक सामायिक समीकरणांना सोडवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची
कसरत करायची नाही. बघा आता तिथे वाय आणि हा वाय, या वायचा सहगुणक एक आहे, या पण वायचा सहगुणक एक आहे. इथे वजा इथे अधिक आहे, दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर वायचा लोप होतो आणि एक्सची किंमत मिळेल. एक्सची किंमत दोघांपैकी कोणत्या एक समीकरणात टाका आणि तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती मिळतील आणि त्यावरून त्याची उकल तुम्हाला मिळू शकते. तर अशा पद्धतीने लोप पद्धतीचा उपयोग करून तुम्ही दोन चलातील रेषीय समीकरणं सोडवू शकतात. तुम्ही ती उदाहरणं सोडवा. धन्यवाद.